शहीद तुकाराम उमरेंचं स्मारक त्यांच्या जन्मगावी खेडम्यामध्ये व्हावं म्हणून एक सगळ्यांचीच इच्छा होती आणि यापूर्वी आमदार म्हणून त्याला मान्यता मंजुरी ही त्याला मी घेतली होती अजितदादांच्या माध्यमातून. दादांनीच या स्मारकाला मंजुरी दिली होती. नंतरच्या काळामध्ये या स्मारकाचं जागेचा जो विषय हा महसूल खात्याच्या माध्यमातून सुटणं गरजेचं होतं पण ते प्रकरण बरंच लांबलं. पण आता जरी लांबलं असलं तरी शेवटच्या ज्या झाल्या आता कलेक्टरांच्या नावानं ती जागा झाली आहे आणि आमचं म्हणणं होतं की आज हे की बाबा पूर्वी जो निधी जाहीर करण्यात आला होता त्याच्यात आता जे काम अपेक्षित आहे ते करू शकणार नाही. आपण तिथं स्मारक व्हावं, तिथल्या आजूबाजूच्या खेडंब्यातल्या मुलांना एक अभ्यासिका तिथं त्या निमित्ताने व्हावी म्हणजे कुठंतरी त्या स्मारकाची एक लक्ष राहतं, देखभाल राहते. कारण नुसतं स्मारक बांधायचं आणि तिकडं कोण बघायला जाणार नाही असं पण होऊ नये. म्हणून तिथे एक अभ्यासिका त्या ग्रामीण भागातल्या खेडंबे असेल, वाळुंजवाडी असेल किंवा मुतेघर वगैरे ही वरची गावं आहेत सगळी पुनवडी आहेत त्यांना व्हावी. हा एक त्या मागच्या स्मारकाच्या मागचा हे होता आणि आता त्याप्रमाणे वाढीव निधी कमीत कमी माझं तर म्हणणं आहे 10 कोटी रुपये या स्मारकाला राज्य सरकारनं दिले पाहिजेत. त्यासाठी अजितदादांकडं आता जागेचा विषय संपलाय म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अडचण संपलेली आहे. त्यामुळं मला खात्री आहे की अजितदादा 100% शहीद तुकाराम उमरेंच्या या स्मारकाला 10 कोटीचा निधी जो आपण मागतोय वाढवून मागतोय तो 100% देतील. त्या पद्धतीनं पाठपुरावा माझा सुरू आहे आणि लवकरच त्याचा दादांच्या माध्यमातून निर्णय पण होईल.